फ्रेंड्स, वेलकम टू अरुणोदय अकॅडमी. आज आपण जी TET एक्झाम होणार आहे 15/7/2018 तर त्या अनुषंगाने बालमानसशास्त्राची ऑनलाईन टेस्ट सिरीज लॉन्च करत आहे आणि ती कम्प्लीट सिलेबस ओरिएंट राहणार आहे आणि कम्प्लीट सिलेबस त्यामध्ये कव्हर करायचा आहे आपल्याला. तर ते करण्यासाठी कारण असं की व्यवस्थित मार्गदर्शन गरजेचं आहे या विषयाचं आणि मी स्वतः TET पास आहे तर आणि त्या अनुभवाच्या आधारेच मी हे परीक्षेच्या दृष्टिकोनाने महत्त्वाचे प्रश्न कोणते आहेत तर ते या ठिकाणी मांडणार आहे. तर तुमचा प्रतिसाद असू द्या तर सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. तर पहिला प्रश्न आहे, 21वे शतक हे मानसशास्त्राचे शतक मानले जाते, बरोबर की चूक ते सांगा. तर याचं उत्तर आहे बरोबर. ओके, कारण असे त्यानंतर आहे, हे एक महत्त्वाचं वाक्य आहे आणि यावरती प्रश्न फ्रेम होऊ शकतो म्हणून हे घेतलेलं आहे. त्यानंतर आहे, डी अॅनिमा हा ग्रंथ ज्यात आत्म्यासंबंधी विचार समाविष्ट आहेत तो कोणी लिहिला. तर त्याचं उत्तर आहे अरिस्टॉटल. आता असं प्रश्न म्हणजे की एका वाक्यात प्रश्न फ्रेम करण्याचं कारण असं की वेळ कमी जावा आणि कन्फ्युजन कमी होऊन ती गोष्ट असं फिट पैकी तुमच्या ब्रेनमध्ये सेव्ह व्हावी ज्यामुळे की परीक्षेच्या टायमाला तुम्हाला कोणतंही कन्फ्युजन नसावे. ओके, आता डी अॅनिमा हा ग्रंथ अरिस्टॉटल यांनी लिहिला, हे झालं या प्रश्नामधलं पहिलं वाक्य जे की आपल्याला परीक्षेमध्ये जर मल्टी लाइनर मध्ये विचारलं तर. त्यानंतर आहे की या डी अॅनिमा ग्रंथात आत्म्यासंबंधी विचार समाविष्ट केले आहे, हे झालं दुसरं. तर अशा प्रकारे तुम्हाला मल्टी लाइनर मध्ये हा एकाच वाक्यामध्ये एकाच प्रश्नामध्ये मी विविध असे वाक्य कंपाईल करून हे प्रश्न फ्रेम केलेले आहे की त्यामुळे तुम्हाला याचा जास्तीत जास्त फायदा व्हावा. तर त्यानंतर तिसरा प्रश्न आहे की आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या कोणी केली, तर ती अरिस्टॉटल यांनीच केलेली आहे. तर हे झालं आपलं तिसरं वाक्य. त्यानंतर आहे, रिपब्लिक हा ग्रंथ कोणी लिहिला ज्यामध्ये व्यक्ती भिन्न भिन्नतेसंबंधी विचार मांडले आहे आणि तो ग्रीक तत्ववेत्ता होता. तर ते आहे उत्तर आहे प्लेटो. आता या ठिकाणी पहिलं वाक्य काय झालं, रिपब्लिक हा ग्रंथ प्लेटो यांनी लिहिला, दुसरं ज्यामध्ये व्यक्ती भिन्नतेचे विचार मांडले आहेत आणि तिसरं म्हणजे तो ग्रीक तत्ववेत्ता होता. व आणि चौथं ते देऊ शकतात की सर्व बरोबर सर्व चूक. तर अशा प्रकारचे त्या ठिकाणी प्रश्न फ्रेम करू शकतात. त्यानंतर आहे पाचवा, ग्रीक तत्ववेत्याप्रमाणे रोमन काळात एक शिक्षण तज्ञ होता ज्याने वक्ता तयार करण्याच्या निवडीमध्ये व्यक्तीची बुद्धी लक्षात घ्यावी असे म्हटले होते, तो कोण होता. तर त्याचं उत्तर आहे क्विंटिलियन. त्यानंतर आहे, सायकोलॉजी हा शब्द सायको आणि लोगस या दोन शब्दापासून तयार झाला आहे, बरोबर की चूक ते सांगा. तर याचं उत्तर आहे बरोबर. आता या ठिकाणी सायकोलॉजी या शब्दावरती खूप वेळेस प्रश्न आलेला आहे त्यामुळे हे या ठिकाणी मी प्रश्न या ठिकाणी घेतला आहे. त्यानंतर आहे दुसरा आहे, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्र म्हणजेच काय, तर सायन्स ऑफ माइंड ही व्याख्या कोणी केली, तर ती होती मॅकड्युगल यांनी. त्यानंतर आहे, मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभव मिश्रित व वर्णनात्मक शास्त्र आहे, ही व्याख्या कोणी केली, तर ती होती मॅकड्युगल यांनी. तर या दोन्ही प्रश्न मिळून एक प्रश्न फ्रेम करू शकतात जर मल्टी लाइनरमध्ये त्यांना करायचं असेल तर, आणि जर सिंगल लाइनरमध्ये तर अशा प्रकारचे दोन प्रश्न आपण या ठिकाणी टाकलेले आहे. त्यानंतर आहे, 1889 मध्ये विल्यम वुन यांनी जर्मनीतील कोणत्या विद्यापीठात पहिली मानसशास्त्राची प्रयोगशाळा सुरू केली ज्यामुळे मानसशास्त्र हे बोधावस्थेचे शास्त्र बनले, तर ते होतं लाइप्झिग विद्यापीठ. तर या ठिकाणी एक लक्षात ठेवा, या ठिकाणी इसवी सन बदलू शकतात, विल्यम वुनचं नाव बदलू शकतात, जर्मनीच्या जागी दुसरं एखादं देशाचं नाव टाकू शकतात आणि विद्यापीठाचं नाव बदलू शकतात. तसेच या बोधावस्थेच्या जागी अबोधावस्थेचे शास्त्र असंही टाकू शकतात, त्यामुळे या सर्व गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 10, मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र ही व्याख्या कोणी केली, तर ती केली होती वॅटसन यांनी. त्यानंतर आहे की ही व्याख्या नंतर काय झालं, ही अपुरी ठरवली गेली किंवा अपुरी मानत असत त्यामुळे याला व्यापक रूप देण्याचं कार्य केलेलं आहे आणि ती व्याख्या आता प्रश्न क्रमांक 11 मध्ये आपण बघणार आहे. मानव आणि मानवेतर प्राण्यांचे वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्यापक व्याख्या कोणी केली, तर ती होती मॉर्गन, किंग आणि रॉबिन्स यांनी. तर हे लक्षात ठेवा तिघ जण, मॉर्गन, किंग आणि रॉबिन्स. तर हे एक लक्षात ठेवा. त्यानंतर आहे की प्रश्न क्रमांक 12, वुडवर्थ यांनी वर्तनाचे कोणते सूत्र मांडले, त्याचं उत्तर होतं वर्तन बरोबर उद्दीपक, जीव आणि प्रतिक्रिया. आता एक लक्षात ठेवा, हे सूत्र आपण थोडक्यात एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी की वर्तन जे आहे ना ते कधीच उद्दीपकाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, कारण की कोणत्याही वर्तनामागे आपल्याला उद्दीपक गरजेचा असतो आणि जर उद्दीपक नसेल तर त्याला जीव प्रतिक्रिया देऊ शकत नाही, हे या ठिकाणी वुडवर्थ यांनी मांडलेलं आहे. ओके, तर ही एक गोष्ट झाली या वर्तनामागची म्हणजे या सूत्रामागची. तर अशा प्रकारे आपण ही एक सूत्र या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे.
तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका आणि या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि नवीन टेस्ट सिरीजसाठी म्हणजे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी टेस्ट सिरीजचे चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला जे बेलचं आयकॉन दिसत आहे त्यावरती क्लिक करायला विसरू नका, कारण की जे नवीन आता सेकंड टेस्ट सिरीज मी या ठिकाणी अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती ऑटोमॅटिकली मिळवण्यासाठी तुम्हाला त्या बेलच्या आयकॉनवर सुद्धा क्लिक करणं गरजेचं आहे सबस्क्राईब करून. ओके, सो थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. हॅलो फ्रेंड्स, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी जे रेड बटन दिसत आहे सबस्क्राईबचं त्यावरती क्लिक करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि त्याच्या बाजूला जे बेलचं आयकॉन दिसत आहे त्यावरतीही क्लिक करा, जेणेकरून जे नवीन व्हिडिओज आहेत त्यांचे ॲटोमॅटिकली अपडेट्स तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला मिळतील. सो थँक्यू व्हेरी मच.